नगरच्या नेवासा तालुक्यातील जेवर हैबत्ती तेलकुडगाव चिलखनवाडी देवगाव माका परिसरासह काही भागांमध्ये गारपिटासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय. या वादळी पावसाने अनेक जणांचे प्रपंच उघड्यावर पाडलेत, तसेच अनेक शाळांचे छत देखील उडून गेलेत. ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा बंद झालाय. या भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. वादळाची तीव्रता भयानक असल्याने छतावरील पत्रे जवळपास 1 ते 2 किलोमीटर दूर उडून गेली होती. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तातडीने पाहणी केली. तसेच तहसीलदार यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत देण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपचे दिनकर गर्जे, शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र मस्के, शिवसेनेचे नेते रामदास गोल्लार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल पवार, महाराष्ट्र टाइम्स 1, नेवासा, अहमदनगर.